परिसरातील कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी पनवेल येथील ओरायन मॉलमध्ये रविवारी सखी सन्मान हा कार्यक्रम झाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल उरण खोपोली कर्जत व पेणमधील महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोकमत आणि ओरायन मॉल यांच्या वतीने सखी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत असून त्या आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सन्मान सोहळ्याला अभिनेत्री मधुरा वेळणकर साटम, अनुपमा ताकमोके, लोकमतचे अधिकारी संपादक विनायक पात्रुडकर, भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, ओरायन मॉलचे मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवढ्या राहो सदा रंध्रातुरी संवेदना, धमन्यातल्या हृदयास या घनवेदनाची आस दे, सामर्थ्य या शब्दास शब्द या जगणे असे दे. मला वाटतं की आज आपण सगळ्या ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, या सर्व आपल्या सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मनापासून शुभेच्छा देत असताना, आज आपल्याला सन्मान होतोय. आपण एका क्षेत्रात आपण एका पातळीपर्यंत पोहोचलेले आहात, पण आपल्याला आपल्यासारख्या अनेक महिला आहेत की ज्यांना सहकार्य करायचंय, ज्यांचं ज्यांना आपल्यासारखी कदाचित संधी इतक्या लवकर मिळाली नाही आणि कदाचित आपल्यासारखी इतरांनी सोबत केली नाही, त्या सगळ्यांची सोबत करण्यासाठी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर प्रयत्न झाले तर निश्चितपणानं आपल्या या पनवेल परिसरातल्या आपल्या राज्यातल्या महिला अधिक सामर्थ्यशाली होत राहतील, आणि त्यासाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.